बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं राज्यातील विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता आठवड्यात लागू होण्याची शक्यता आहे तत्पूर्वी आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत तब्बल ऐंशी निर्णय घेण्यात आले त्यामध्ये संत गोरोबा कुंभार महामंडळ आणि कोळी समाज महामंडळासह काही अन्य महामंडळांचे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत विशेष म्हणजे नॉन क्रिमिलेअरची मर्यादा आठवरून पंधरा लाख रुपयांपर्यंत नेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या बैठकीत झाला याशिवाय पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे पुढील आठवड्यात राज्यातील विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत तब्बल ऐंशी निर्णय घेण्यात आले त्यामध्ये संत गोरोबा कुंभार महामंडळ आणि कोळी समाज महामंडळाचा प्रस्ताव मागवण्यात आल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली तसंच पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते यांच्यासाठी दोन स्वतंत्र महामंडळांनाही कॅबिनेट बैठकीत मंजुरी देण्यात आली दरम्यान ओबीसी नॉन क्रिमिलेअरचं उत्पन्न टप्पा पंधरा लाखांपर्यंत वाढवण्यात आलाय त्यासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलाय तसंच रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा असा प्रस्तावही केंद्र शासनाकडे पाठवलाय असं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं त्याचप्रमाणे सार्वजनिक ग्रंथालयांच्या नियमावलीमध्ये सुधारणा करणं कायमस्वरूपी विना अनुदान तत्वावर नवीन समाज कार्य महाविद्यालय सुरू करणं राज्यात तीन नव्या खासगी विद्यापीठांना मंजुरी राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये पाळणाघर सुरू करणं केंद्र शासनाची कृषीविषयक एग्रीजटॅक योजना राबवणं जमीन तुकडेबंदीच्या कायद्यात सुधारणा करणं राज्यात आंतरराष्ट्रीय रोजगार आणि कौशल्य विकास कंपनी सुरू करणं शाळांना वीस टक्के वाढीव अनुदानाचा टप्पा देणं असे महत्वाचे निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले